शिवसेना नेत्या सुषमा अंधारे ह्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर हिंदूंचे देवी देवता व साधू संतांबद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिप व्हायरल करून बेताल वक्तव्य करीत असून हिंदू देवी देवता श्री राम प्रभू श्री कृष्ण भगवान देवी मातेचे भक्त व संत श्रेष्ठ माऊली ज्ञानोबा राय संत एकनाथ महाराज यांच्याबद्दल अश्लील भाषेत अवमानजनक वक्तव्य करीत आहेत। यामुळे महाराष्ट्रातील सर्व वारकरी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे जर वारकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला तर महाराष्ट्र पेटून उठेल। त्यामुळे सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हे दाखल करावे असे निवेदन चिखली पोलिसात देण्यात आले। असे झाल्यास वारकरी सुषमा अंधारे यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचा इशाराही वारकरी मंडळाने दिलाय। एमसीएन न्यूज करिता प्रमोद मिश्रा। रामकृष्णारी संत ज्ञानेश्वर माऊलींबद्दल, शांतीकर्ण ब्रह्म एकनाथ महाराजांबद्दल, त्याचबरोबर हनुमंतरायांबद्दल जे वक्तव्य सुषमा अंधारे ह्या बाईने केलं, अत्यंत निंदनीय आणि वारकरी संप्रदायाचा त्या ठिकाणी प्रचंड भावना दुखवणारं वक्तव्य आहे। त्या वक्तव्याच्या विरोधात चिखली येथे वारकरी महामंडळाच्या वतीनं हरिभक्त पारायण राजेंद्रजी महाराज तळेकर विदर्भ अध्यक्ष वारकरी महामंडळ हबब दामोनावरा शिंगणे जिल्हा अध्यक्ष वारकरी महामंडळ बुलढाणा हरिभक्त पारायण गजानन महाराज ठेंग शास्त्री हिंदू राष्ट्राच्या आध्यात्मिक वारकरी आघाडी वारकरी महामंडळ राज्य मार्गदर्शक यांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी निवेदन दिलेलंच आहे। आणि ह्या बाईचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। कवडीचीही अक्कल नसलेली, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं ज्ञान नसलेली ही बाई लवकरात लवकर आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आपल्या पक्षातून निलंबित करावी, नाहीतर वारकरी संप्रदाय पूर्ण त्यांच्यावर प्रचंड नाराज होईल, हे त्यांनी लक्षात ठेवावं। आणि अशा या महिलेचा जाहीर तीव्र शब्दात निषेध। रामकृष्ण। आज चिखली पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहे। माझ्यासोबत राजेंद्र महाराज तळेकर विदर्भ प्रांताचे अध्यक्ष आणि आमचे राज्याचे मार्गदर्शक हरिभक्ती परायण गजानन महाराज ठेंग आणि मी जिल्हाध्यक्ष दामोदरराव महाराज शिंगणे, आम्ही या कारणासाठी पोलीस स्टेशनमध्ये आलो की गेल्या काही दिवसापासून सुषमा अंधारे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या गटाच्या उपनेते आहेत आणि त्या अवास्तव संतांना अवमानजनक आणि स देवाधिकांचा सुद्धा अपमान करेल अशा अश्लील भाषेमध्ये वक्तव्य करत आहेत। त्यांचे व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या सर्व कारणामुळं जेवढा काही वारकरी समाज आहे त्यांच्या भावना त्या ठिकाणी दुखावत आहेत आणि त्या भावना दुखावल्यानंतर आज किंवा उद्या जर महाराष्ट्रातल्या वारकरी समाजाच्या भावनांचा जर उद्रेक झाला आणि त्याच्यातून जर काही कमी जास्त झालं, नुकसान झालं, तर त्याला जबाबदार शासन राहील। त्याकरता तात्काळ शासनानं सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हे दाखल करून वारकऱ्यांना न्याय द्यावा आणि त्यांनी यापुढे कधीही वारकऱ्याच्या साधू संतांच्या देवी देवताच्या विरोधामध्ये बोलण्याची हिम्मत करू नये। आणि असं जर केलं तर या बाईला आम्ही उभ्या महाराष्ट्रामध्ये वारकरी म्हणून कुठेही फिरू देणार नाही, याची सर्वांनी दखल घ्यावी।